नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन स्टडी या आपल्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती मी आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आतापर्यंत आपण फिजिक्स आणि केमिस्ट्री हे सायन्समधले दोन मॉड्यूल कम्प्लीट केलेले आहेत. तर या दोन मॉड्यूलवरती संभाव्य असे राज्यसेवा पूर्वपरीक्षेला येणारे क्वेश्चन, तर हे याची सिरीज आज आपण सुरुवात करत आहोत. तर आजच्या लेक्चरपासून आपण क्वेश्चन अँसरचे प्रॅक्टिस करणार आहोत. याच्यामध्ये आपण 10 ते 15 क्वेश्चन प्रत्येक लेक्चरमध्ये घेणार आहोत आणि या लेक्चरमध्ये त्या प्रश्नांचं एक्सप्लेनेशन म्हणजे स्पष्टीकरण देखील आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. म्हणजे जे काही आयोगाच्या धर्तीवरती जे काही क्वेश्चन असतात, तर तशाच प्रकारचे क्वेश्चन, एक क्वालिटी क्वेश्चन आपण आजच्या इथून पुढच्या या सगळ्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर तुम्ही फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे जे पण काही आपले आत्तापर्यंतचे लेक्चर झालेले आहेत त्याच्या मायक्रो नोट्स काढा, त्याचं वारंवार रिव्हिजन करा, कारण त्याच्याच आधारित असणारे हे काही आपले क्वेश्चन आहेत. तर या क्वेश्चनचा एक फायदा असा आहे की तुम्ही जितकं जास्त या क्वेश्चनचं प्रॅक्टिस कराल, जितकं जास्त तुम्ही त्याची रिव्हिजन कराल, तितकंच तुम्हाला सायन्सची आयोगाच्या धर्तीवर असलेले क्वेश्चनची उत्तर देण्यासाठी तुम्हाला त्याचा अतिशय चांगल्या प्रकारे उपयोग होणार आहे. आणि सायन्समध्ये जर आपण बघितलं तर आत्तापर्यंत आयोग काय करतंय, तर आयोग प्रत्येक वर्षी सायन्समध्ये एक नवीन चेंज करते, तो म्हणजे प्रश्नांची जी काठिण्य पातळी आहे, डिफिकल्टी लेवल आहे, ती वाढवत चाललेली आहे. तर आपण सुरुवात करताना थोडंसं साध्या पातळीवरून, तर तसे आपण डिफिकल्टी लेवल वाढवत जाणार आहोत. सर्वप्रथम आपण बेसिक क्वेश्चनची तयारी करत आहोत. बेसिक क्वेश्चनची तयारी झाली की परत आपण थोडंसं टफनेस त्याचा वाढवत जात आहोत. तर अशाच प्रकारे आपण या लेक्चरची सिरीज कंडक्ट करणार आहोत. तर आजचं हे आपलं क्वेश्चन आन्सरचं पहिलंच लेक्चर असणार आहे. तर याच्यामध्ये आपण आतापर्यंत झालेले आपले फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे मॉड्यूल, तर याच्यामधले जे काही महत्त्वाचे क्वेश्चन्स आहेत, येऊ शकणारे असे काही क्वेश्चन्स आहेत किंवा आयोगाने आतापर्यंत काही दिलेले महत्त्वाचे क्वेश्चन आहेत, तर त्याच्याच आधारे आपण हे लेक्चर कंडक्ट करत आहोत. तर चला तर मित्रांनो, आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. तर आजच्या लेक्चरमधला क्वेश्चन आन्सर सिरीजमधला जो पहिला क्वेश्चन आहे तो आहे, खालीलपैकी वाक्य लक्षात घ्या. आता यामध्ये दोन वाक्य दिलेली आहेत. पहिलं वाक्य सांगतंय, कणाची वेदनशक्ती ही त्याच्या वस्तुमानाच्या व्यस्त प्रमाणात असते. दुसरं वाक्य सांगतंय, अल्फा कणाची वेदनशक्ती ही बीटा कणाच्या वेदनशक्तीपेक्षा कमी आहे. आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, खालीलपैकी कोणते विधान वरील वाक्यांची परिस्थिती योग्यरित्या दाखवते. आता हा जो प्रश्न आहे मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला केमिस्ट्री या मॉड्यूलमधला जो आपण 10वा चॅप्टर बघितला होता तो म्हणजे किरणोत्सारिता, रेडिओ ॲक्टिव्ह इलिमेंट, हा आपण एक चॅप्टर पाहिला होता, बरोबर. तर त्याच्यामधला हा क्वेश्चन आहे. त्यामध्ये जर आपण बघितलं तर तुम्हाला एक गोष्ट समजून येईल की आपण जे काही अणूची रचना बघितली होती, त्या अणूच्या रचनेमध्ये जे काही कण होते, बरोबर, म्हणजे रेडिओ ॲक्टिव्ह इलिमेंटमध्ये ज्या वेळेला त्याचं उत्सर्जन होत होतं, त्यावेळेला ही कणाची वेदनशक्ती ही त्याच्या वस्तुमानाच्या व्यस्त प्रमाणामध्ये असते. म्हणजे काय, जर वेदनशक्ती जास्त असेल तर वस्तुमान कमी असणार, वस्तुमान जास्त असेल तर वेदनशक्ती कमी असणार, म्हणजे हे व्यस्त प्रमाणामध्ये आहे. आणि याचं कारण काय, तर अल्फा कणाची वेदनशक्ती ही बीटा कणाच्या वेदनशक्तीपेक्षा कमी आहे. अल्फा कणाची वेदनशक्ती ही बीटा कणाच्या वेदनशक्तीपेक्षा कमी आहे. आता अल्फा, बीटा आणि गॅमा हे तीन कण आपण त्यावेळेला बघितले होते, त्याची वेदनशक्ती, त्याचा स्पीड, त्याचं वस्तुमान हे देखील आपण त्या पाठामध्ये बघितलं होतं. तर तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी समजून आली असेल की अल्फा कणाची जी वेदनशक्ती असते ही फार कमी असते. मग जर आपण अल्फा कणाची वेदनशक्ती बघितली तर ते एक फक्त एक पातळ कागद असतो, तर तिथंपर्यंत ते भेदू शकतं. त्याच्यापेक्षा जास्त काही एखादं कठीण, त्याच्या कठीण जर एखादा पदार्थ असेल तर त्याला अल्फाकण भेदू शकत नाही. त्याचबरोबर आपण अल्फाकणांचं जर नेचर बघितलं तर अल्फाकण हे धनप्रभारित असतात. तर ही गोष्ट आपण त्या टॉपिकमध्ये बघितली होती, बरोबर. त्याच्यापेक्षा वेदनशक्ती जास्त म्हटला तर ती बीटा कणांची असते आणि सगळ्यात जास्त वेदनशक्ती ही गॅमा कणांची असते किंवा गॅमा कणांची असते, हे आपण त्या टॉपिकमध्ये बघितलं होतं, बरोबर. त्याचप्रकारे जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी आणखीन एक गोष्ट आपण पाहिली होती, ती म्हणजे गॅमा किरण जे असतात त्याचा जो स्पीड असतो तो लाईटच्या स्पीड इतका असतो. आता लाईटचा स्पीड किती असतो, तर तो 3×10⁸ मीटर पर सेकंद, हे आपण त्या ठिकाणी बघितलं होतं. मग यावरून आपण एक गोष्ट सांगू शकतो की अल्फा कणाची जी वेदनशक्ती आहे ही बीटा कणाच्या वेदनशक्तीपेक्षा कमी आहे. म्हणजे पर्याय ही, आता ही दोन्ही पण विधानं आहेत, ही दोन्ही पण विधानं बरोबर आहेत, परंतु आपल्याला पर्याय काय दिलेले आहेत त्याच्यावरून आपण हे उत्तर ठरवणार आहोत, बरोबर. मग या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत, दोन्ही वाक्य बरोबर आहेत आणि पहिले वाक्य दुसऱ्या वाक्याचे स्पष्टीकरण आहे. दोन्ही वाक्य बरोबर आहेत आणि दुसरे वाक्य पहिल्या वाक्याचे स्पष्टीकरण आहे. पहिलं वाक्य
बरोबर आहे आणि दुसरं चूक आहे, दुसरे वाक्य बरोबर आहे आणि पहिलं चूक आहे. मग याच्यामध्ये जर आपण बघितलं तर पर्याय क्रमांक एक हे या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे. का? कारण या ठिकाणी दोन्ही वाक्य बरोबर आहेत आणि पहिलं वाक्य हे दुसऱ्या वाक्याचं काय आहे, स्पष्टीकरण आहे. बरोबर, पहिलं वाक्य हे दुसऱ्या वाक्याचं स्पष्टीकरण आहे. मग दुसरं वाक्य या ठिकाणी पहिल्यांदा लक्षात घेतलं आपण तर ते काय आहे, अल्पाकणाची वेदनशक्ती ही बीटा कणाच्या वेदनशक्तीपेक्षा कमी आहे कारण कणाची वेदनशक्ती ही त्याच्या वस्तुमानाच्या व्यस्त प्रमाणात असते. बरोबर, म्हणजे या ठिकाणी दोन्ही पण विधान ही बरोबर आहेत आणि पहिलं वाक्य हे दुसऱ्या वाक्याचं स्पष्टीकरण आहे हे आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. तर दुसरा क्वेश्चन आहे, खालील धातू विचारात घ्या. आता या ठिकाणी आपल्याला चार धातू दिलेले आहेत, चार मेटल दिलेले आहेत. ते म्हणजे एक आहे प्लॅटिनम, दुसरा आहे सोने, तिसरा आहे तांबे आणि चौथा आहे शिसे. तर याची चढत्या घनतेनुसार त्यांची क्रमवारी या ठिकाणी आपल्याला लिहायची आहे. मग हा जो क्वेश्चन आहे हा देखील केमिस्ट्री या मॉड्यूलमधलाच क्वेश्चन आहे आणि आपण मूलद्रव्याची संरचना बघितली होती किंवा जी काही मूलद्रव्य ती मूलद्रव्य बघितली होते आणि त्याची आपण एक क्रम लावला होता, म्हणजे ते मूलद्रव्य जे असतात तर त्यांची घनता कशी असते आपण त्या पाठामध्ये शिकलेलो होतो. बरोबर, तर या ठिकाणी मित्रांनो जर आपण एक गोष्ट लक्षात घेतली तर चढत्या घनतेनुसार क्रम लावायचा आहे. आता चढत्या घनतेनुसार क्रम लावायचा असेल तर ज्याची घनता कमी आहे तो पहिल्यांदा येईल. बरोबर, मग या ठिकाणी प्लॅटिनम, सोने, तांबे आणि शिसे या चार मेटलमध्ये जर आपण बघितलं तर तांब्याची जी घनता असते तांब्याची ती फार कमी असते. तर तांब्याची घनता किती असते तर या ठिकाणी सगळ्यात आधी लक्षात घ्यायचं आहे तांब्याची घनता ही 8.9 ग्रॅम सेंटीमीटर क्यूब इतकी असते. त्याच्यानंतर शिसे, आता शिशाची घनता आहे 11.3 ग्रॅम सेंटीमीटर क्यूब. सोन्याची घनता आहे 19.3 ग्रॅम सेंटीमीटर क्यूब आणि प्लॅटिनमची घनता आहे 21 ग्रॅम सेंटीमीटर क्यूब. बरोबर, म्हणजे आपल्याला एक गोष्ट या ठिकाणी कळून येईल की जर चढत्या क्रमाने आपण क्रम लावला या घनतेचा तर सगळ्यात आधी येईल तांबे, दोन नंबरला येईल शिसे, तीन नंबरला येईल सोने आणि चार नंबरला येईल प्लॅटिनम. म्हणजे 3, 4, 2, 1 असा पर्याय या ठिकाणी आपल्याला पर्याय क्रमांक एक दिसून येतो. म्हणजे या ठिकाणी आपला पर्याय क्रमांक एक हे योग्य उत्तर असणार आहे. म्हणजे जर आपण चढत्या घनतेनुसार जर क्रम लावला तर याच्यामध्ये सगळ्यात आधी येईल तांब, त्याच्यानंतर येईल शिसे, त्याच्यानंतर येईल सोने आणि मग प्लॅटिनम. तर पर्याय क्रमांक एक हे या ठिकाणी उत्तर असेल. तर याची घनता तुम्ही, मी परत एकदा सांगतो, तांब्याची जी घनता असते ती तांब्याची घनता 8.9 ग्रॅम सेंटीमीटर क्यूब इतकी आहे, शिशाची घनता 11.3 ग्रॅम सेंटीमीटर क्यूब इतकी आहे, सोन्याची घनता 19.3 ग्रॅम सेंटीमीटर क्यूब इतकी आहे आणि प्लॅटिनमची घनता 21 ग्रॅम सेंटीमीटर क्यूब इतकी आहे. तर मित्रांनो आपण अभ्यास करत असताना जे काही मूलद्रव्याचे वर्गीकरण बघत होतो तर त्याच्यामध्ये जे पण काही मूलद्रव्य आहेत तर त्या मूलद्रव्याच्या प्रत्येक पॉईंटचा, प्रत्येक घटकाचा आपण अभ्यास करायचा आहे. म्हणजे त्या मूलद्रव्याचं काही वस्तुमान असेल, ॲटॉमिक नंबर असतील, ॲटॉमिक मास असतील किंवा काही घनता असेल, तर हे प्रत्येक महत्वाचे पॉईंट त्या ठिकाणी बघून घ्यायचे आहेत. कारण आपल्याला एक्झाममध्ये क्वेश्चन हे अशाच प्रकारचे विचारलेले असतात, म्हणजे एकतर त्याचा उतरत्या क्रमाने क्रम लावायचा असतो किंवा चढत्या घनतेनुसार क्रम लावायचा असतो. तर अशाच प्रकारचे आपल्याला या ठिकाणी क्वेश्चन विचारलेले असतात. याच्यानंतर आपण बघूया पुढचा क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 3, खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही. आता याच्यामध्ये आपल्याला चार विधाने दिलेली आहेत आणि या चार विधानामधलं कुठलं विधान हे सत्य नाही आहे, म्हणजे कुठलं विधान हे असत्य आहे असं ओळखायचं आहे. आता या ठिकाणी आपलं कधी कधी कन्फ्युजन होतं, सत्य नाही असत्य म्हणजे काय, हे दोन्ही एकच. सत्य नाही म्हणजेच काय, ते पर्याय, तो क्वेश्चन कसा असणार आहे किंवा ते उत्तर कसं असणार आहे, असत्य असणार आहे. बरोबर, कधी कधी आपल्याला परीक्षेमध्ये विचारलेलं असतं अचूक आहे बिनचूक आहे, तर त्याचप्रमाणे सत्य नाही म्हणजेच काय, ते तो जो पर्याय असणार आहे तो कसा असणार आहे, असत्य असणार आहे. बरोबर, मग आता या ठिकाणी आपण जी विधान आहे ती विधाने पहिल्यांदा वाचून घेऊया. पहिलं विधान सांगते, कार्बन डायऑक्साइड लेझरचा उपयोग स्टेनलेस स्टीलचे तुकडे करण्यासाठी करू शकतो. आता हे जे आहे कार्बन डायऑक्साइड लेझर, तर याचा उपयोग स्टेनलेस स्टीलचे तुकडे करण्यासाठी करू शकतो, हे विधान बरोबर आहे. दुसरं विधान आहे मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग, त्यालाच आपण MRI म्हणतो. या तंत्रज्ञानाचा उपयोग मेंदूच्या तंतोतंत प्रतिमा काढण्यासाठी केला जातो आणि त्यामध्ये उत्सर्जन क्रिया वापरली जात नाही, म्हणजे याच्यामध्ये जे रेडिओ ॲक्टिव्ह जे क्रिया होते ती होत नाही आहे, त्याच्यामध्ये उत्सर्जन किंवा रॅडिएशन ही गोष्ट घडत नाही आहे. बरोबर, तर हे देखील बरोबर आहे. तिसरं जे आहे ते म्हणजे शत्रूची क्षेपणास्त्रे शोधण्याकरिता रडार यंत्रणा उपयोगात आणली जाते. आता हे देखील बरोबर आहे, ज्यावेळेला आपण शत्रूची क्षेपणास्त्र शोधत असतो, आता हे मिलिटरी ऍप्लिकेशन आहे,
या मिलिटरी ऍप्लिकेशनमध्ये ज्या वेळेला शत्रूची क्षेपणास्त्र शोधली जातात तर त्यावेळेला रडार यंत्रणेचा उपयोग केलेला असतो. तर पर्याय क्रमांक 3 हे देखील बरोबर आहे. आणि या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 आहे, सोनार तंत्रज्ञानाचा उपयोग चांदीच्या दागिन्यावरती सोन्याचा मुलामा देण्यासाठी केला जातो. तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. सोनार या तंत्रज्ञानाचा उपयोग चांदीच्या दागिन्यावरती सोन्याचा मुलामा देण्यासाठी केलेला नसतो, तर सोनार या तंत्रज्ञानाचा उपयोग जी पण काही समुद्राची खोली आहे ती समुद्राची खोली मोजण्यासाठी, तसेच पाण्यातील काही वस्तू असतात तर त्या पाण्यातील वस्तूचे अंतर, दिशा आणि वेग मोजण्यासाठी केला जातो, बरोबर. आणि यासाठी अल्ट्रासोनिक वेव्हचा उपयोग केलेला असतो. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 जे आहे ते चुकीचं आहे, म्हणजे ते काय आहे, सत्य नाही आहे, म्हणजेच ते असत्य आहे हे आपण सांगू शकतो, बरोबर. आणि चांदीच्या दागिन्यावर सोन्याचा मुलाम देण्यासाठी जी गोष्ट वापरली जाते त्याला आपण विद्युत विलेपन असं म्हणतो, ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी सोनार आणि विद्युत विलेपन हे एकत्रित टाकून हे एक सेंटेन्स तयार करून आपल्याला फसवण्यासाठी दिलेलं आहे, बरोबर. तर सोनार तंत्रज्ञानाचा उपयोग आपण बघितला. सोनार तंत्रज्ञानाचा उपयोग कशासाठी केला जातो, तर सोनार तंत्रज्ञानाचा उपयोग ही समुद्राची खोली मोजण्यासाठी, त्याचबरोबर त्या समुद्राच्या पाण्यामध्ये जर काही एखादी वस्तू असेल तर त्या वस्तूचे अंतर, दिशा आणि वेग मोजण्यासाठी केला जातो. आणि यासाठी अल्ट्रासोनिक वेव्हचा उपयोग केलेला असतो, बरोबर. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर जो पुढचा क्वेश्चन आहे चौथा, तो म्हणजे खालील कोणते विधान चुकीचे आहे. आता या ठिकाणी चुकीचे विधान आपल्याला ओळखायचं आहे. या ठिकाणी 7 विधानं दिलेली आहेत. तर या 7 विधानामधलं चुकीचं विधान कुठलं आहे या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे. तर मित्रांनो, विधानं कितीही असू देत तुम्हाला पर्याय हे 4 मिळतात. मग त्याच्यामध्ये अ किंवा ब बरोबर आहे, ब किंवा क बरोबर आहे, अ किंवा ड बरोबर आहे, अशा प्रकारचेही आपल्याला पर्याय 4 असतात, बरोबर. परंतु आपण या ठिकाणी विधानं जर लक्षात ठेवली आणि जर विधानं आपल्याला कुठली बरोबर आहेत किंवा कुठली चूक आहेत हे जर समजलं तर आपण योग्य ते पर्याय या ठिकाणी निवडू शकतो, बरोबर. तर या ठिकाणी आपण पहिल्यांदा विधानं बघूया. प्रत्येक जीवित प्राणी कार्बन सी प्रोटीन घेतो. आता प्रत्येक जीवित प्राणी कार्बन सी प्रोटीन घेतो हे विधान अतिशय बरोबर आहे, कारण प्रत्येक प्राण्यामध्ये सी प्रोटीन असतंच, बरोबर. प्रत्येक जीवात एकाच प्रमाणात सी प्रोटीन असतो, तर प्रत्येक जीवामध्ये सी प्रोटीन असतो एकाच प्रमाणात असतो. त्याचबरोबर मृत्यूनंतर जीव एकाच प्रमाणात कार्बन फेकतो, हे देखील विधान बरोबर आहे. अर्धा सी प्रोटीन मृत्यूनंतर 5568 वर्षांनी नाहीसा होतो, ज्यास हाफ लाईफ ऑफ सी प्रोटीन असं म्हणतात. म्हणजे त्या प्राण्याच्या किंवा त्या मानवाच्या मृत्यूनंतर किंवा ती जी काही जीवित गोष्ट आहे त्याच्यानंतर जो पण काही सी प्रोटीन असतो, तर तो सी प्रोटीन त्यातला अर्धा सी प्रोटीन हा 5568 वर्षांनी नाहीसा होतो. आणि याच लाईफला हाफ लाईफ ऑफ सी प्रोटीन असं म्हटलं जातं. तर ही देखील गोष्ट, हे देखील विधान या ठिकाणी बरोबर आहे. पुढचं जे आहे विधान ते म्हणजे ही पद्धत पुरातत्वशास्त्रात कालक्रमवारी ठरवण्यास वापरतात. आता आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की सी प्रोटीन कार्बन डिटेक्टिंग पद्धतीचा उपयोग जो आहे तो पुरातत्व खात्यामध्ये केलेला असतो. म्हणजे समजा की उत्खनन करत असताना एखादी गोष्ट सापडली जुन्या काळातली, तर ती किती वर्षापूर्वीची आहे हे डिटेक्ट करण्यासाठी या ठिकाणी सी प्रोटीन या कार्बन डेटिंग पद्धतीचा या ठिकाणी उपयोग केलेला असतो. हे आपण हिस्ट्रीमध्ये देखील शिकलेलो आहोत, ठीक आहे. तर हे देखील आपलं विधान अतिशय बरोबर आहे. पुढचं विधान आहे ही पद्धत FW Leiby यांनी शोधून काढली. आता FW Leibyनीच ही गोष्ट म्हणजे ह्या सी प्रोटीनचा शोध लावलेला आहे, त्यामुळं हे 7 विधान देखील या ठिकाणी बरोबर आहे. जे 7 विधान आहे त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. त्यांना याकरता पदार्थ विज्ञानातील नोबेल पारितोषिक मिळाले. आता या ठिकाणी 7 विधान हे चूक आहे, कारण त्यांना पदार्थ विज्ञानातील नोबेल पारितोषिक नसून मिळालं, तर त्यांना रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. तर या ठिकाणी आपलं पर्याय क्रमांक जे 7 आहे हे चुकीचं विधान आहे, कारण त्यांना पदार्थ विज्ञानातील नोबेल पारितोषिक मिळालेलं नसून रसायनशास्त्रातलं नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. आता हा जो क्वेश्चन आहे हा आपल्याला आपला केमिस्ट्री या मॉड्यूलमधला कार्बनचे जग या चॅप्टरमधून आलेला आहे, बरोबर. तर या ठिकाणी मित्रांनो लक्षात घ्या, थोडंसं आपण या FW Leiby यांच्याबद्दल एक माहिती घेऊया. तर हे जे काही FW Leiby हे जे आहेत एक अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ आहेत. हे कोण आहेत? एक अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ आहेत. त्यांचं जे पूर्ण नाव आहे ते आहे विलार्ड फ्रँक लिबी असे आहे, बरोबर. आणि त्यांना 1960 रसायनशास्त्रातलं नोबेल पारितोषिक प्रदान केलेलं होतं, ठीक आहे. तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला समजलं असेल हा जो क्वेश्चन आहे तो कार्बनची जग या आपल्या केमिस्ट्रीच्या मॉड्यूलमधल्या या चॅप्टरमधून आलेला आहे. कार्बन डिटेक्टिंग पद्धत जी होती सी प्रोटीन आपण बघितली होती, तर त्याच्यावरती आधारित हा क्वेश्चन आलेला आहे. पुढचा जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन म्हणजे 5वा क्वेश्चन,
खालीलपैकी शुद्ध पदार्थ कोणता? आता या ठिकाणी चार पदार्थ दिलेले आहेत, त्याच्यामध्ये लोह, पेट्रोल, गायीचे दूध आणि समुद्राचे पाणी. जर मित्रांनो एक छोटंसं आपल्याला माहिती असेल तरी देखील आपण या क्वेश्चनचं अतिशय अचूकपणे आपण उत्तर देऊ शकतो. तर आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की जे काही लोह असतं आणि हे जे काही लोह भूगर्भामध्ये सापडतं हे शुद्ध पद्धतीचं असतं, बरोबर. मग या ठिकाणी आपल्याला दुसरा कुठलाच पर्याय दिलेला नाही आहे, म्हणजे या ठिकाणी फक्त पर्याय क्रमांक एक आपण डायरेक्टली सांगू शकतो की लोह हे जे काही आहे हा शुद्ध पदार्थ आहे, कारण पेट्रोल, गायीचे दूध आणि समुद्राचे पाणी हे काही शुद्ध पदार्थ नाही आहेत, बरोबर. त्यामुळे आपण एक कॉमन सेन्सनी ही गोष्ट सांगू शकतो की जे पण काही लोह आहे हे लोह काय आहे, शुद्ध पदार्थ म्हणून आपण या ठिकाणी सांगू शकतो. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 6. रेणूमध्ये अणू हे डॅश या बलाद्वारे एकत्रित ठेवले जातात. आता आपण जी अणूची संरचना बघितली होती त्या अणूच्या संरचनेमध्ये जे काही एखाद्या ॲटममध्ये किंवा एखाद्या अणूमध्ये जे पण काही रेणू असतात, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आपण त्यावेळेला बघितलं होतं, या ठिकाणी अंतरेणू जे असतात ते या इंटरमॉलिक्युल फोर्स ऑफ अट्रॅक्शन या बलाद्वारे एकत्रित ठेवले जातात, त्याला आपण अंतरेणू असं म्हणतो. म्हणजेच काय, पर्याय क्रमांक 2 हे या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर पुढचा आहे 7 क्वेश्चन. कोळशाचे त्याच्या कोणत्या अवस्थेमध्ये रूपांतर करून त्याचा अतिशय कार्यक्षम व स्वच्छ इंधन म्हणून वापर करता येतो? आता जो काही कोळसा असतो त्याचं वायू अवस्थेमध्ये रूपांतर करून त्याचा अतिशय कार्यक्षम व स्वच्छ इंधन म्हणून वापर करता येतो, ही आपल्याला या ठिकाणी गोष्ट समजलेली आहे, बरोबर. आता आपण याची देखील माहिती घेतली होती की जे काही कोळसा असतो तर त्याच्या वायू अवस्थेमध्ये रूपांतर केलं जातं आणि हे वायू अवस्थेमध्ये रूपांतर करून त्याचा अतिशय कार्यक्षम व स्वच्छ इंधन म्हणून वापर केला जातो, त्याला आपण काय म्हणतो, कृत्रिम वायू इंधन असं म्हणतो. आता हे काय कृत्रिम वायू इंधन आहे हे कसं असतं, तर कोळशाचे वायू अवस्थेत रूपांतर करून जे इंधन मिळते किंवा जे इंधन मिळते त्याला आपण कृत्रिम वायू इंधन असे म्हटलं जातं, बरोबर. मग हे काही मग असे काही कृत्रिम इंधन असे आहेत, कृत्रिम वायू इंधन आहेत, तर ती 3 प्रकारचे आहेत. एक म्हणजे कोल गॅस, दुसरा आहे वॉटर गॅस आणि जे तिसरं आहे ते म्हणजे प्रोड्युसर गॅस. आता कोल गॅस म्हणजे काय, तर कोल गॅस म्हणजे दगडी कोळसा असतो, तर त्या दगडी कोळशाच्या भंजक ऊर्ध्वपातनाने कोल गॅस मिळवला जातो, बरोबर. आणि याचा उपयोग कुठे केला जातो, तर याचा उपयोग इंधन म्हणून केला जातो. त्याचबरोबर वॉटर गॅस, आता वॉटर गॅस म्हणजे काय, तर सुमारे 1400 डिग्री सेल्सिअस तापमानाच्या सुब्रष्ण कोकवरून काय केलं जातं, एक पाण्याची वाफ जाऊ दिली जाते आणि त्याच्यानंतर काय होतं, वॉटर गॅस तयार होतो. त्याला त्या वॉटर गॅसला नीलवायू असं देखील म्हटलं जातं. आता हे देखील लक्षात ठेवा, नीलवायू आणि वॉटर गॅस हे दोन्ही एकच आहेत, बरोबर. त्याच्यानंतर तिसरा जो गॅस आहे तो म्हणजे प्रोड्युसर गॅस. आता प्रोड्युसर गॅस म्हणजे काय, तर रक्तोष्ण कोळशाच्या थरावरून अपुऱ्या हवेचा एक मर्यादित स्रोत जाऊ दिल्यास प्रोड्युसर गॅस तयार होतो. आता रक्तोष्ण कोळशाचा म्हणजे एक पूर्णपणे असं जो काही कोळसा असतो तो पूर्णपणे भट्टीमध्ये असं पूर्णपणे भरला जातो आणि भरल्यानंतर तो एक रक्तोष्ण प्रकार दिसतो, म्हणून त्याला रक्तोष्ण कोळशाच्या थरावरून अपुऱ्या हवेचा मर्यादित स्रोत जाऊ दिल्यास काय होतो, प्रोड्युसर गॅस तयार होतो. याचा उपयोग काच तयार करण्याच्या भट्टीमध्ये केला जातो, त्याचबरोबर धातू शुद्धीकरणाच्या भट्टीमध्ये केला जातो, त्याचबरोबर अमोनिया तयार करताना नायट्रोजन मिळवण्यासाठी देखील केला जातो, बरोबर. तर याच्यापासून आपल्याला प्रोड्युसर गॅस मिळतो. मग ही जी काही पद्धत आहे, तर याचे कोळशाचे त्याच्या वायू अवस्थेमध्ये रूपांतर करून त्याचा अतिशय कार्यक्षम आणि स्वच्छ इंधन म्हणून वापर करता येतो, तर या ठिकाणी आपलं पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढचा 8 क्वेश्चन आहे तो म्हणजे, जर फुग्यामध्ये कोरडी हवा भरली तर त्यामध्ये असलेल्या 79% नायट्रोजन आणि 21% ऑक्सिजन पैकी कोणत्या घटकांची 25 डिग्री सेल्सिअस सर्वप्रथम बाहेर गळती होईल? आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, एक फुगा आहे त्या फुग्यामध्ये आपण एक कोरडी हवा भरली. आता कोरडी हवा म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये नायट्रोजन पण आला आणि ऑक्सिजन पण आला आणि हवेमध्ये नायट्रोजनचं प्रमाण किती आहे, 79% आहे आणि ऑक्सिजनचं प्रमाण किती आहे, 21%, म्हणजे दोन्ही पण त्याच्यामध्ये ॲडेड असणार, बरोबर. परंतु त्या ठिकाणी पुढे काय सांगितले, 25° सेल्सिअसला सर्वप्रथम कशाची गळती बाहेर होईल, तर या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट समजली पाहिजे, या ठिकाणी सर्वप्रथम गळती ही नायट्रोजनची होणार, कारण त्याचे जे वस्तुमान आहे, नायट्रोजनचे जे वस्तुमान आहे हे ऑक्सिजनपेक्षा कमी आहे, नायट्रोजनचे जे वस्तुमान आहे हे ऑक्सिजनपेक्षा कमी आहे, त्यामुळं सर्वप्रथम नायट्रोजनची गळती बाहेर होणार, बरोबर. तर या ठिकाणी तुम्हाला समजलं पाहिजे पर्याय क्रमांक 2 हे या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे.
या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा गळती ही नायट्रोजनची होईल, कारण त्याचे वस्तुमान हे म्हणजे नायट्रोजनचे वस्तुमान हे ऑक्सिजनपेक्षा कमी आहे. त्याच्यानंतर पुढचा आहे नवा क्वेश्चन. बटाटा चिप्स उत्पादक चिप्स बॅगेत भरताना त्यासोबत एक वायू भरतात जेणेकरून चिप्स ऑक्सिडाइज होत नाहीत, खालीलपैकी कोणता वायू यासाठी वापरला जातो? आता हा क्वेश्चन आपण केमिस्ट्री या मॉड्यूलमध्येच बघितला होता आपल्या 9व्या चॅप्टरमध्ये, बरोबर. तर त्यामध्ये आपण एक गोष्ट समजून घेतली होती की जे पण काही ऑक्साईड्स वगैरे असतात, तर या ऑक्साईड्समध्ये आपण ही गोष्ट शिकून घेतलो होतो की बटाटा चिप्स उत्पादक जे असतात ते चिप्स बॅगेत भरताना त्याच्यासोबत एक वायू भरतात, जेणेकरून काय होतं की त्या चिप्स बरोबर तर तो वायू भरला तर ते जे काही चिप्स आहेत ते आहे असे राहतात. कारण जर त्याला समजा तसेच जर आपण एखाद्या बॅगेत भरली आणि त्याला जर ऑक्सिजनचा त्याच्याबरोबर संपर्क आला तर काय होतात, ते जे काही चिप्स आहेत ते पूर्णपणे असे एकदम मऊ होतात. तर ते होऊ नये, त्याचं ऑक्सिडाइज होऊ नये म्हणून त्यासाठी नायट्रोजन हा वायू त्याच्यामध्ये वापरला जातो. काय वापरला जातो? नायट्रोजन हा वायू त्यामध्ये वापरला जातो. तर तुम्हाला या ठिकाणी उत्तर कळलं असेल, पर्याय क्रमांक 3 हे आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर जो 10वा प्रश्न आहे, कोणत्या वायूमुळे मुख्यत्वे ओझोन थर कमी होतो? आता ओझोन थर कमी होण्याची बरीच अशी कारणं आहेत, परंतु त्यामधलं जे काही मेन कारण आहे, मुख्य जो घटक आहे तो घटक म्हणजे या ठिकाणी क्लोरोफ्लुरोकार्बन. या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी आपलं बरोबर आणि योग्य उत्तर असणार आहे. तो म्हणजे क्लोरोफ्लुरोकार्बन जो आहे त्या क्लोरोफ्लुरोकार्बनमुळे ओझोन थर हे कमी होत आहे, म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. तर मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण 10 क्वेश्चन कंडक्ट केलेले आहेत. अतिशय क्वालिटी हे क्वेश्चन आहेत, कारण तुम्ही जर बघितलं तर 2013 ते 2014 या क्वेश्चन पेपरमध्ये अशाच प्रकारचे क्वेश्चन येऊन गेलेले आहेत. त्याचबरोबर जर तुम्ही बघितलं तर ही क्वेश्चन सिरीज कंडक्ट करत असताना सगळ्यात आधी तुम्ही काय करायचं आहे, तर क्वेश्चन बघितल्यानंतर व्हिडिओ पॉज करायचा आहे. पहिल्यांदा तुम्ही त्याचं उत्तर फाइंड आउट करून घ्यायचं आहे आणि अचूक उत्तर फाइंड आउट करून घेतल्यानंतरच तुम्ही तो व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, म्हणजे तुम्हाला समजेल की तुमचं उत्तर आणि मी सांगितलेलं उत्तर हे तंतोतंत जुळतंय का, बरोबर. म्हणजे त्याच्यावरून तुमचा सराव देखील होईल, म्हणजे एक टेस्ट कंडक्ट केल्यासारखं तुम्हाला त्याचा फील येईल, बरोबर. तर अशाच प्रकारे ही व्हिडिओ सिरीज कंडक्ट करा. अशाच प्रकारचे आपण भरपूर सारे क्वेश्चन कंडक्ट करणार आहोत. तर ही आज आपली पहिली लेक्चरची सिरीज होती. तर भेटूया पुढच्या क्वेश्चन आन्सरच्या सिरीजमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.